अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची शक्यता, तशी चर्चा बघायला मिळते आहे. अशोक चव्हाण यांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या गटात यामुळे अस्वस्थता बघायला मिळते आहे. यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा वेगवेगळ्या वेळी रंगल्या होत्या. त्याबाबत स्पष्टीकरण सुद्धा अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी दिलं होतं. पण त्यानंतर आता एक वेगळी चर्चा नांदेडमध्ये बघायला मिळते आहे. अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्यासोबत आहे. सुशांत, तुझ्यापर्यंत काय माहिती आहे? सौरभ, जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार अद्याप त्यांनी राजीनामा दिला नाही, मात्र ते लवकरच राजीनामा देतील अशी देखील माहिती मिळते. अशोक चव्हाण यांनी खरं तर राहुल नार्वेकर यांनी घेतल्याची देखील माहिती आहे. ही भेट जी आहे ती राहुल नार्वेकर यांचा वाढदिवस होता आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी घेतल्याचं जरी दोन्हीकडून सांगितलं जात असलं तरी देखील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, अशोक चव्हाण जे आहेत ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. कारण आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळत होती, मात्र आता ते कधी प्रवेश करतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आज सकाळपासूनच खरं तर चर्चा सुरू होती की अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला अशा काही पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडिया व्हायरल झाल्या होत्या. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा अध्यक्षांकडे गेला नाही अशी देखील आपल्याला माहिती मिळते सौरभ. सुशांत, त्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे, कारण यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाणांच्याच बाबतीत वारंवार या चर्चा होत आहेत. नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये सध्या धक्क्यावर धक्के बसताना दिसतात. आपण बघितलं असेल बाबा सिद्दीकी असतील, मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली आणि त्यानंतर एक काँग्रेसमध्ये एक मोठा भाजपमध्ये येईल अशी चर्चा काही महिन्यांपासून रंगली होती. अनेकदा अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं जात होतं, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार लवकरच अशोक चव्हाण जे आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं कळतंय. आता नेमका ते राजीनामा कधी देतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ही देखील माहिती मिळते की अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले तर त्यांना एखादं मंत्रीपद देखील दिलं जाऊ शकतं. बरोबर, ठीक आहे. सुशांत, तू सोबत राहाज. आपले नांदेडचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आता आपल्या सोबत आहेत. अभिषेक, नांदेडमध्ये काय चर्चा आहे आणि काय स्टेटस ठेवलाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण समर्थकांनी? अशोक चव्हाण समर्थकांचं काही स्टेटस भेटत नाहीये, पण इकडे भारतीय जनता पार्टीचे जे सदस्य आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आज सकाळपासूनच स्वागत आहे नांदेडमध्ये मोठा भूकंप होणार आहे अशा फेसबुकवर इथे स्टेटस टाकण्यात आलेलं आहे. साधारणपणे महाविकास आघाडी ज्या वेळेला सत्तेपासून पायउतार झाली त्यावेळेपासूनच अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये येणार आहे अशी चर्चा होती. अजून त्याच्याही आधी चंद्रशेखर बावनकुळे एक महिन्यापूर्वी नांदेडला आली होती तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की बऱ्याचशा लोकांना भाजपचा दुपट्टा घालण्यास इच्छुक आहे, मी वेळ आल्यावर त्यांचे नाव घेईल. त्यानंतर आम्ही खासदाराला जेव्हा विचारलं, प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे खासदार, त्यांनी सांगितलं होतं की अशोक चव्हाण यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान आज सकाळपासूनच ही नांदेडमध्ये इथे चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण नांदेडला नसल्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया येत नाहीये. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर त्यांचे फोन देखील इथे लागत नाहीये सौरभ. अभिषेक, जे फेसबुक स्टेटसची ज्या चर्चा होत आहे, व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा वेगवेगळे बघायला मिळत आहे, त्याचा अर्थ नेमका काय आहे? आणि दुसरी गोष्ट, तू अशोक चव्हाणांचे जे काही खंदे समर्थक आहेत त्यांच्याशी काही बोललाय का? त्यांचे फोन लागत नाहीयेत आणि त्यांनी आता अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ठीक आहे, तर अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची देखील माहिती येते. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता बघायला मिळते. सोशल मीडियावर ही चर्चा सध्या जोरदार रंगते आहे. यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. इतकंच नाही तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाकीत सुद्धा वर्तवलं होतं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचं, पण अशोक चव्हाण यांनी त्यानंतर हे वृत्त फेटाळलं आणि आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि सध्या अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजकीय हालचालींकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं सध्या लक्ष आहे. काय निर्णय घेतात अशोक चव्हाण? जर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या तर राज्य काँग्रेसला हा एक मोठा धक्का बसू शकतो. चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचंही बोललं जात आहे. अशोक चव्हाणांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल आहे. नांदेडमध्ये अस्वस्थता आहे, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा आहे. नेमकं काय घडतं हे बघायचं आहे.
तर भाजप कार्यालयात मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची सध्या शक्यता आहे आणि हे नेते असू शकतात नांदेडचे अशोक चव्हाण. त्यांचा फोन सुद्धा आता नॉट रिचेबल आहेत. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे. काँग्रेसचे एक मोठे मातब्बर नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आता आपल्यासोबत आहेत. संजयजी, तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे अशोक चव्हाणांबद्दल? काही चर्चा? नाही, आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं की अशोक चव्हाण साहेबांनी काही अध्यक्षांकडे राजीनामा पण दिला आहे आणि काही प्रवेश पण आहे. पण अशा चर्चा, बोला बोला. परंतु अशोक चव्हाण सारख्या ज्येष्ठ नेत्यांना ते जे काँग्रेसमध्ये अनेक दिवसापासून त्यांची जी घुसमट व्हायची त्याचा मला वाटतं हा परिणाम आहे. आणि मी 8-10 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की अशोक चव्हाण हे जास्त काळ शिवसेने काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये येतील हे बाकींनी पूर्वी केलं होतं. आणि मला वाटतं आता तो दिवस जवळ आल्याचं तुमच्या या बातम्याच्या माध्यमातून दिसतंय. आणि अशोक चव्हाण सारख्या ज्येष्ठ नेत्यांना ज्यांची परंपरा ही काँग्रेस बरोबर राहिलेली आहे, वडील त्यांचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत, परंतु जेव्हा माणसाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचते त्या टायमाला असे निर्णय घेतले जातात. आणि म्हणून कदाचित अशोक चव्हाण साहेब असा निर्णय घेतील आणि ते आता भाजपमध्ये जातील असं एकंदर दिसतंय. पण संजय श्रीसाठ, असं तुम्हाला का वाटतंय की अशोक चव्हाण हे अस्वस्थ होते? असं काय झालं की त्यांच्या स्वाभिमानाला वारंवार ठेस लागली? अशी काही माहिती आहे तुमच्याकडे? नाही, कोणत्याही त्यांच्या ज्या काही प्रोसेस असतात ना त्या प्रोसेसमध्ये अशोक चव्हाण हे नावाला होते. अशोक चव्हाणचा इतका मोठा सहभाग तुम्हाला कुठंच पाहायला मिळत नव्हता. म्हणजे असावा एक बरोबर म्हणून ते त्या कमिटीमध्ये असणं याला महत्व नसतं. ज्यांनी या महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे, इतका मोठ्या पदावर राहिलेल्या माणसाचा असा एक कचऱ्या समान जो वापर जो होतो ना त्या टायमाला त्याचं स्वाभिमान जागृत होतो. आणि मग अशा वेळेला त्यांच्याबरोबर कामच करायचं नाही ही जर त्यांनी जर भूमिका घेतली तर त्यात काही गैर सुद्धा नाही. ओके, संजय शिरसाट, तुम्ही आता म्हणालात की शिवसेना किंवा भाजपमध्ये ते येतील असं वाटतच होतं, तर शिवसेना नेतृत्वाचा कुठला संवाद अशोक चव्हाणांशी यापूर्वी झाला किंवा सुरू आहे? नाही, वरिष्ठ पातळीवर काय संवाद झाला असेल तर त्याच्याबद्दलची मला माहिती नाही. ठीक आहे, पण त्यांनी जर भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला तर तुम्ही त्याचं स्वागत कराल? निश्चित स्वागत करू. ठीक आहे, एक चांगले नेतृत्व आहे, चांगलं काम करणारा नेता आहे आणि तो निश्चित पक्षात आल्यानंतर याचा परिणाम निश्चित येणाऱ्या लोकसभेवर आणि विधानसभेवर सुद्धा जाणवेल. ठीक आहे, धन्यवाद संजय शिरसाट आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर अशोक चव्हाण यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे. नांदेडमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा बघायला मिळते आहे, त्यामुळे मोठा धक्का काँग्रेसला नांदेडमध्ये पर्यायानं मराठवाड्यात बसण्याची शक्यता. एक मातब्बर नेता अशोक चव्हाणांच्या रूपाने पक्षाला रामराम करण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून बोलली जात होती, तशी चर्चा सुद्धा होती. आणि याच चर्चेला मूर्तिमंत रूप आता मिळताना बघायला मिळू शकतं. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जातं आणि भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करतोय. पण अशोक चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यासोबत कुठलाही संपर्क होत नाही आहे. यापूर्वी आपण बघितलंय जेव्हा जेव्हा नेते नॉट रिचेबल होता त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. अगदी अजित पवारांचं उदाहरण घ्यायचं झालं, एकनाथ शिंदेचं सुद्धा घ्यायचं झालं, तर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना नेते नॉट रिचेबल झाल्यानंतर घडलेल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुशांत सावंतकडे. सुशांत, नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं असेल तर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची खरं तर चर्चा आहे, मात्र जी आपल्याला आता माहिती मिळते खात्रीलायक सूत्रांकडून त्यानुसार अशोक चव्हाण यांनी अद्याप राजीनामा अध्यक्षांकडे दिलेला नाहीये. लवकरच ते अध्यक्षांकडे राजीनामा देतील असं देखील समजतंय आणि ते भाजपमध्ये देखील प्रवेश करतील अशी देखील माहिती मिळते. आणि जी आता माहिती मिळते ती त्यानुसार थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजप प्रदेश कार्यालय तिथे पोहोचतील. पक्षप्रवेश आहेत आता हे पक्षप्रवेश नेमके कुणाचे आहेत, अशोक चव्हाण लगेचच पक्षप्रवेश करतायत का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. मात्र बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वीच म्हटलं होतं की काही मोठे मासे आता गळाला लागणार आहेत. त्यानुसार जर अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले
तर नक्कीच काँग्रेसला हा धक्का मानावा लागेल. कारण आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने भाजपमध्ये गळती सुरू आहे, भाजपचे बडे नेते जे आहेत, सॉरी माफ करा, काँग्रेसचे जे बडे नेते आहेत ते भाजपमध्ये येत आहेत, त्यानुसार जर अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले तर ही खरं तर काँग्रेसला मोठा हा धक्का असेल. कारण सुशांत, तू महत्वाची माहिती दिली आहे की भाजपचं जे प्रदेश कार्यालय आहे तिथे देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल होत आहेत, काही पक्षप्रवेश होत आहेत. हे पक्षप्रवेश नेमके कोणाचे आहेत त्याबद्दल भाजपकडून काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का? आणि जर अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश असेल तर त्यांच्यासोबत आणखी कोणकोणते नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे? नक्कीच जर आपण बघितलं असेल तर भाजपकडून हा पक्ष प्रवेश जो आहे तो गुप्त ठेवण्यात आलेला आहे. सकाळी खरं तर भाजपकडून एक मेसेज आला होता की आज महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेला आशिष शेलार उपस्थित राहणार आहे. मात्र त्यानंतर अशी बातमी आली की भाजपमध्ये काही नगरसेवक जे आहेत ते माजी नगरसेवक पक्ष प्रवेश करतील आणि त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे सौरभ की भाजपमध्ये काँग्रेसचा एक बडा नेता जो आहे भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे आता अशोक चव्हाण खरंच प्रवेश करतायत का? कारण देवेंद्र फडणवीस यांचे जर आपण कार्यक्रम जर बघितले असतील आज दिवसभराचे त्यांचे कार्यक्रम, त्यामध्ये भाजप प्रदेश कार्यालयाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये ते सह्याद्रीवर त्यांच्या काही महत्वपूर्ण बैठका होत्या असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र इतकी गुप्तता का भाजपकडून पाहण्यात येते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असतं. कारण भाजपकडून मोठा पक्ष प्रवेश होतोय का हे देखील महत्वाचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुशांत थोडंसं थांबवतो, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभय देशपांडे आता आपल्यासोबत आहेत. अभय सर, अशोक चव्हाण हे भाजप प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं बघायला मिळत आहे आणि आता अशोक चव्हाण नॉट रिचेबल झालाय, तुम्ही कसं बघताय या घडामोडींकडे? निश्चितपणे त्याला अजून दुजोरा मिळाला नसला तरी ही चर्चा मात्र गेल्या काही महिन्यापासून सातत्याने सुरू आहे. विशेषतः अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर किमान एक 7-8 आमदार काँग्रेसचे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. परंतु स्वतः अशोक चव्हाण यांनी याचं खंडन केलं होतं, पण आज सकाळपासून या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आपण. त्यांचे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे सगळ्यांचेच फोन बंद येत आहेत आणि निश्चितपणे या चर्चेला त्यामुळे स्वाभाविकच एक नव्याने जोर आलेला आहे. विशेषतः नांदेडमध्ये ते आता भाजपात आजच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्यातले काही काँग्रेसचे आमदार आणि मराठवाड्यातले एक दोन आमदार असतील आज, अशा चर्चा चालू आहे. अद्याप तरी विधिमंडळाकडे जेव्हा विधिमंडळ सचिवालयाकडे त्यांचा राजीनामा पोहोचलेला नाही आहे एवढं निश्चित, परंतु या संदर्भात अजून चर्चा खूप आहे. मला वाटतं की काही वेळात या संदर्भात अधिक स्पष्टता येऊ शकेल. बरोबर. अभय सर धन्यवाद तुमच्या या माहितीसाठी, विश्लेषणासाठी. याबद्दल आणखी अपडेट्स आणि या सगळ्या घडामोडींचे आणखी कंगोरे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे. राहुल, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? माझी माहिती अशी की येत्या 14 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये काही काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळींचा पक्ष प्रवेश होणार आहे 14 तारखेला, आणि त्याबद्दल जो सुतोवाच हे 2 दिवसापूर्वी झालेलं होतं. काँग्रेस पक्षातल्या काही जिल्ह्यातले, विशेषतः मराठवाड्यातल्या 2-3 जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. काही नावं मला घेता येत नाहीत, पण मी काही सुतोवाच करू शकतो. एक म्हणजे नांदेड जिल्ह्यातले काही काँग्रेसचे नेते, दुसरा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले काही काँग्रेसचे नेते, पश्चिम महाराष्ट्रातले काही काँग्रेसचे नेते, आणि मराठवाड्यातला एक असा जिल्हा की ज्या जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते हे राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप सक्रिय बराच काळ राहिलेले. सो ती 14 तारीख जी आहे ती गेली 2 दिवसापासून चर्चेत आहे आणि हे करण्यामागं जे सांगितलं जात आहे त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे सातत्यानं, म्हणजे श्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर सुद्धा जे महाराष्ट्रातलं महाविकास महायुतीचं जे गणित आहे ते गणित जुळताना दिसत नाही याची पूर्ण वास्तववादी जाणीव झालेली आहे. काही ठिकाणी खासदारकीसाठी उमेदवारांची गरज आहे आणि ते उमेदवारांची गरज शोधण्यासाठी म्हणून ऐन वेळेला जे पक्षप्रवेश करायचे आहेत ते पक्षप्रवेश करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू आहेत. आता एक उदाहरण म्हणून मी तुला सांगतो सौरभ, की धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वात प्रबळ असलेले जे उमेदवार आहेत ते ओमराजे निंबाळकर आहेत. तर ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असावा तर तो काँग्रेस पक्षातनं आयात करावा अशा पद्धतीची मोर्चे बांधणी गेली बरेच दिवसापासून सुरू आहे. नांदेडमध्ये पण विद्यमान खासदाराच्या विरोधामध्ये आणखी कुणी त्यांच्या विरोधात काही नाराजी आहे त्यामुळं जे पूर्वी राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या सुनबाईनं तिथे उतरवावं का ज्या काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत त्याची पण चर्चा सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पण उमेदवार शोधला जातोय. त्यामुळं ही चर्चा ही काही अवाजवी किंवा अवास्तव नाही आहे. मी स्वतः अशोक चव्हाण यांना अनेक वेळेला विचारलं होतं तर त्यावेळेला त्यांनी
ठामपणे सांगितलं होतं की आपला काही काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार नाहीये. मधल्या काळामध्ये ते नाराज आहेत हेही जाणवत होतं. ज्यावेळेला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली तर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे असावं याबद्दलची चर्चा झाली होती. आणि काँग्रेस पक्षातल्या अनेकांना माहिती आहे की ज्यावेळेला राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळेला 6-7 मतं जी फुटलेली होती त्याची रमेश चेन्नितला यांच्या माध्यमातून चौकशी झाली. महाराष्ट्राचे जे प्रभारी होते त्यांनी पण त्याचा अहवाल दिला आणि हे स्पष्ट दिसत होतं की जसं चंद्रकांत हांडोर यांचा पराभव झाला राज्यसभेमध्ये जी मतं फुटली तर त्याच्यामध्ये काँग्रेसमधल्या काही आमदारांचा संशय हा पक्षश्रेष्ठींनाच होता आणि म्हणून 2-2 चौकशा समित्या झाल्या. एक महाराष्ट्राचे प्रभारी होते त्यांनी चौकशी केली. रमेश चेन्नितला जे आत्ता महाराष्ट्राकडचं काम बघतात त्यांनी पण चौकशी केली तर त्याचे अहवाल गुलदस्त्यामध्ये. आणि म्हणून एकीकडे भारतीय जनता पार्टीला 44+ आकडा गाठायचा आहे. त्यांना माहिती आहे की अनेक मतदारसंघामध्ये आपल्याकडे प्रबळ उमेदवार नाहीयेत तर त्याचा जो शोध आहे तो अंतिमता येऊन काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळीपर्यंत येऊन ठेपतो असं म्हटलं जात होतं. आता दुसरी एक शक्यता आहे सौरभ की आता ज्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग होणं अपेक्षित आहे. ते क्रॉस वोटिंग झालं तर जर 6वा उमेदवार दिला तर तो भारतीय जनता पार्टीनं दिला तर तो विजयी होऊ शकतो. तोपर्यंत थांबायचं का त्याच्यात आधी पक्ष प्रवेश करायचा एवढा फक्त कल सुरू होता. आपण कुणाचंही नाव घेत नाहीयोत पण ही सकाळपासून माहिती माझ्यापर्यंत आली होती की श्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्याची अद्याप कुणीही हे खातरजमा केलेली नाही अधिकृतपणे पण ही चर्चा आहे. आणि ही चर्चा अशोक चव्हाण यांच्या बरोबरच काँग्रेस पक्षातल्या काही 5-6 मोठ्या मातब्बर मंडळींची पण आहे की ती ऐनवेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये जातील. आणि 14 तारीख ही आम्हाला सांगितली गेलेली आहे कारण त्यातले एक जे महत्वाचे नाव आहे ते अधिकृतपणे घोषित झाल्यानंतर आपण महाराष्ट्राला सांगू तर ते चाचपणी करतात की 14 तारखेला मोठा प्रवेश घ्यायचा का. सो हे जे 2-3 मुद्दे आहेत की भारतीय जनता पार्टीला एक आणखीन एक सहकारी लागणार आहे तो सहकारी काँग्रेस पक्षातनं घ्यावा आणि लोकसभेची निवडणूक अधिक दमदारपणे लढावी असा हा सगळा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नातनं हे पक्ष प्रवेश होत आहेत. आपण कुणाचंही नाव घेत नसलो तरी 14 तारीख जोरात सुरू आहे आणि श्री अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडणार ही तर गेली वर्षभर चर्चा सुरू आहे. ठीक आहे राहुल मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः आता आपल्यासोबत आहेत. प्रताप पाटील जी तुमच्यापर्यंत काय अशी माहिती आलेली आहे कुठला काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे? अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची बातमी आहे आणि ते विधान भवनामध्ये अध्यक्षांकडे राजीनामा द्यायला गेल्याची पण माहिती मला अधिकृत मला ती काय माहिती मिळालेली नाही. पण तुम्ही सुद्धा यापूर्वी म्हणाला होता की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येतील तर अशी तुमच्याकडे काय माहिती आहे की ज्या आधारावर तुम्ही हे वक्तव्य केलं होतं ते अस्वस्थ आहेत काँग्रेसमध्ये? ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं तिथं अस्वस्थ राहण्याचं काही कारण नाहीये परंतु भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची खूप कारण आहेत आणि ते गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते ही माहिती आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट पूर्वी दिलेलं होतं आणि आजही त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतोय. ठीक आहे प्रताप पाटील जी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. राहुल खासदार महोदय भारतीय जनता पार्टीला त्यांची गरज आहे हे आम्ही सातत्याने सांगतो. पण तुम्ही आता जे म्हणालात की ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची बरीच कारण आहेत ती कारण जरा महाराष्ट्राला सांगाल का? नाही महाराष्ट्राला सांगण्याचे नाही भारतीय जनता पक्षाला कोणाची गरज नाहीये पण भारतीय जनता पक्षाची नाही आपण असं म्हणालात की पार्टीमध्ये यायचंय तर ती कारण सांगाल का सगळं? नाही आपण असं म्हणालात की भारतीय जनता पक्षांना गरज आहे. भारतीय जनता पक्षाला असं कोणाची गरज नाहीये पण ज्याला गरज आहे तो भारतीय जनता पक्ष देतो असं मला म्हणायचं होतं. ओके पण तुम्ही आता जो मुद्दा म्हणाला तो जरा अधिक विस्तृतपणे सांगा ना की तुम्ही असं म्हणालात की अशोक चव्हाण यांची पण ती गरज असावी कारण मुख्यमंत्री पद ज्यांना दिले ते काय त्या पक्षात अस्वस्थ असायचं काही कारण नाहीये. हा आता ते असे अनेक कारण असतील आज सगळ्या कारणाचं त्यांचा प्रवेश झाल्याच्या नंतर मी स्वतंत्र आपली मुलाखत घेऊन बोलेल पण आज त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही जोपर्यंत त्यांचा प्रवेश होणार नाही तोपर्यंत. खासदार महोदय हा थोडा जरतरचा प्रश्न आहे पण श्री अशोक चव्हाण जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर लातूरची लोकसभा तुमची स्वतःची नांदेडची लोकसभा हिंगोलीची लोकसभा आणि शेजारच्या विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव पडेल असं म्हणतात हे तुम्हाला पडतं? अजिबात प्रभाव पडत नाही. मी त्यांना स्वतः हरून जिंकलेला आहे. लातूरची जागा जवळपास 2.5 लाख मतांनी जिंकलेली आहे. हिंगोलीची जागा पण आमच्या आघात घटक पक्षांची जिंकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या येण्यामुळं अगोदरच भारतीय जनता पक्ष तिन्ही मतदारसंघामध्ये बळकट आहे पण त्यांच्या येण्यामुळे आणखी बळकटी वाढेल त्याच्यात.
एकूण तुमच्या बोलण्याचा सूर ते आले पक्षात तर ठीक आहे असा दिसतोय, फार काही तुम्ही आनंदी आहेत असं वाटत नाही हे जरतरचे प्रश्न. भारतीय जनता पक्षात जो कोणी प्रवेश करेल त्याचं स्वागत करणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. आणि पण आपण जे म्हणालात ना की तीन मतदारसंघामध्ये प्रभाव पडतो, कारण तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना आणि दोन मतदारसंघामध्ये भाजप हे अगोदर निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः हारलेले आहेत, पण त्यांच्या येण्यामुळे पक्ष आणखी बळकट होऊ शकतो. खासदार महोदय, मी थोडंसं आणखी विस्तृत विश्लेषण करतो. आताच एक सर्वे आला, मधल्या काळामध्ये आम्ही पण काही सर्वे केले. श्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी बरोबर आल्यानंतर सुद्धा, तुमचं साधारण उत्तर मला माहिती आहे तरी मी विश्लेषणात्मक विचारतो, तरी सुद्धा जे काही 44+ तुम्ही धोरण आखलेलं आहे त्याला आणखीन एका जोडीदाराची गरज आहे असं म्हणतात. हे खरंच आहे की काँग्रेस पक्षातली काही मंडळी तुमच्या पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत? तर ही विन विन सिच्युएशन ज्याला इंग्रजी म्हणतात तसं नाही होणार का? अशोक चव्हाण आले तर तुमचा फायदाच आहे आणि ते आले तर पक्षाचाही फायदा होईल, संख्याबळ वाढेल. नाही, निश्चितच. जेव्हा दोन ताकदी किंवा दोन शक्ती एकत्र येतात तेव्हा ती ताकद वाढणारीच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या येण्यामुळे भाजपला बळकटी मिळेल याची शंका नाही. भाजप आधी बळकट असेल तरी त्यांच्या येण्यामुळे बळकटी आहे, कारण त्यांनी गेले अनेक वर्ष मंत्री मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. त्यांना मानणारा वर्ग आहे का ना? तुमच्यापर्यंत ही चर्चा केव्हा आली होती, केव्हापासून तुम्ही ही चर्चा ऐकली? कारण भारत जोडो यात्रेच्या वेळेला मी हे बघितलं होतं की श्री अशोक चव्हाण हे पूर्ण यात्रा लीड करतायत, वेगवेगळ्या ठिकाणचं त्यांचं नियोजन, त्याचीही खूप चर्चा झाली, त्याचं कौतुकही झालं. पण त्याच वेळेला ही चर्चा होती की त्यांना काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रदेशाध्यक्षपद किंवा विधिमंडळातलं जे नेतृत्व आहे ते हवं आहे. तर ही चर्चा तुमच्याकडे केव्हापासून आली की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छित आहेत, हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी की असा अधिकृतपणे त्यांनी दुजोरा दिलेला नाहीये? मी गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो, 6 महिन्याच्या वरपासून, की अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. परंतु मला वाटते की आता मुहूर्त त्यांचा जवळ आलेला आहे आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो. ठीक आहे, तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया होती. त्यांनी म्हटलेलं की अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले तर मी त्याचं स्वागत करतो. प्रतापराव पाटील चिखलीकर, आपले आभार, आपण वेळ दिलात आणि प्रतिक्रिया दिली सविस्तर त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.